वाह आजी काय सुंदर वास येतो आहे. ही फोडणी मी किती मिस करते हॉस्टेलवर माहिती आहे तुला. मेस मधली ती फिक्की पिवळी डाळ आणि तेलकट तिखट भाज्या खाऊन कंटाळा आलाय मला. अग यासली साजूक तुपातली फोडणी तुला हॉस्टेलवर कुठे मिळणार खायला? ती घरीच मिळणार ना. एक मीरा जरा तो पिठाचा डबा दे ग फ्रीज मधला. निळा झाकणाचा आहे बघ. अग आजी आपले ते जुने फोटोचे अल्बम्स कुठे आहेत ग? मला पाहायचे आहेत. अग ते बाहेर का बुकशेल्फ मध्ये आहेत ना. सगळे अल्बम तिथेच ठेवले. मीरा तू मागल्या वेळी आलीस तेव्हा कुठल्याशा प्रोजेक्ट बद्दल बोलत होतीस बघ. झाला का ग कम्प्लीट? अग काही विचारू नको सज्जी. 8 महिने लागले तो प्रोजेक्ट संपायला. भारतभर फिरावं लागलं. गावातल्या लोकांशी बोलून त्यांचे इंटरव्ह्यू सुद्धा घ्यावे लागले. फायनली आत्ता जाऊन संपलाय तो प्रोजेक्ट. हो का? आणि तो संपल्या संपल्या मी बॅग्स पॅक केले आणि पळून आले इथे तुला भेटायला. बरं झालं बाई आधीच. दिवाळी नंतर आत्ता बघतीय मी तुला. वा आजी किती सुंदर दिसतेस या फोटो मध्ये. कधीचा आहे हा? आवय अग हा लग्नानंतरचा आमचा पहिलाच फोटो आहे एकत्र. 5 गणीला गेलो होतो ना हनीमूनला तेव्हाचा. हनीमूनचा? आणि ह्या आता जोबा कसले स्मार्ट दिसतायत. युनिफॉर्म टाय सगळे एकदम परफेक्ट. म्हणून मला मिलिटरी मधली लोक फार आवडतात यार. मग तुझ्यासाठी बघूया की एखादा तिकडचाच ऑफिसर. काय ग आजी पण आजोबांनाच बघ ना एक वेगळी चाईट असते बघ. त्यांच्या बोलण्यात त्यांच्या चालण्यात वेगळेच असतात. एका ऑफिसरचा रुबाब आहे बाई तो. आजोबांबरोबर हे सगळे कोण आहेत या फोटोमध्ये? अग हा आजोबांचा रमीचा ग्रुप. दर गुरुवारी यायचे बा आपल्याकडे रमी खेळायला. अरे हा आठवलं मला. बरोबर द फोर मस्केटियर्स. आता भेटत नाही काय सगळे? नाही ग आता कुठे. कुलकर्णी काका गेले ना. कसे? हार्ट अटॅकने. वर्ष झालं तेव्हापासून यांचं खेळणंच बंद झालं बघ. 1 वर्ष झालं चौघांना एकत्र पाहून. काही पण म्हण पण काय मस्त ग्रुप होता. हे चौघ एकत्र जमले ना की तासन तास चालायचा बघ त्यांचा डाव. एकदा चहा एकदा रमी पुन्हा चहा पुन्हा रमी आणि खूप साऱ्या गप्पा. दर गुरुवारचा धमाल कार्यक्रम असायचा बघ. आजोबा फार मिस करत असतील ना हे सगळं. हो ग पण तसं बोलायचं मात्र नाही. मी बघते. मीरा. हाय आजोबा. तू कधी आलीस? आताच थोड्या वेळापूर्वी आले. अच्छा मीरा आजोबा का घेतलं तर? हो हो आणि सोबत भरपूर सामान घेऊन आले. तुला तू खाऊ होता ना आणलंय बघ. काय म्हणताय आजोबा कसे आहात? मी बस मजेत. तू कशी आहेस? मी छान. किती दिवसांनी आलीस ग? हो ना कॉलेजमध्ये भरपूर काम चालू होतं. 1 मिनिट दाखवते. मी मध्ये वारी शूट करायला गेले होते ना त्याचे फोटोज आहेत बघा. छान छान. काय कसं वाटलं सरप्राईज? हो हो अगदी छान. आजोबा कुठे गेला होतात? बराच वेळ लागला तुम्हाला यायला. मी अगं ते हे
इथेच मागे इथे. अगं इथं कोपऱ्यावर किराणा मालाचं दुकान नाही का, तिथेच गेले. चला खूप भूक लागली आहे, जेवूयात का? नाही तुम्ही दोघी बसा. आहो चला ना एकत्र जेवूयात, आज आजींनी तुमची फेवरेट वांग्याची भाजी केली आहे जेवायला. नको ग, मी आता औषधं घेतोय, तुम्ही दोघी बसा. आहो चला ना. राहू दे, ते येतील नंतर. तुला भूक लागली आहे ना, चल तुला वाढते. मीरा, केसाचं तेल लावत जा गेच्या वेळी. किती फुले झालेत तुझे केस. लावते गा आजी, पण तिथे श्वास घ्यायला वेळ नसतो मला. काही ना काहीतरी सारखंच चालू असतं, झोप पण कशी बशी मिळते मला. हे बरोबर नाही हा मीरा, जेवण आणि झोप त्याला कॉम्प्रोमाइज नाही करू बाळा. खूप मस्त वाटतं आजी. अहो तुम्ही त्या मेडिकलवाल्याचे पैसे दिलेत का हो? अहो त्या जीवन मेडिकलवाल्याचे पैसे दिलेत का येताना? पैसे कुठले पैसे? अहो सकाळी नाही का तुम्ही म्हणलात मी येता येता देतो म्हणून. राहून गेले. मेडिकलवाल्याचे पैसे बरेच दिवस झाले ना द्यायचे राहूनच गेले. काही हरकत नाही, आपण एक काम करूयात, आज संध्याकाळी आपण तिघं बाहेर जाऊयात कॉफी प्यायला आणि वाटेत देऊन टाकूयात पैसे. मस्त. अगं किती दिवस झालेत दुर्गाची कोल्ड कॉफी आणि मिसळ खाऊन. हो ना, आज किचन बंद. आणि तसंही मीरा, तू आलीस तरच आमचं बाहेर जाणं होतं, नाही तर मला काय कोणी नेत नाही काही डेटवर. डेट काय आजोबा, जाऊयात ना मग. नाही नको, आज नको. आहो चला ना. आणि तशी मी कुठे येते तुम्हाला नेहमी नेहमी भेटायला? नको ना, केवळ तरी राहते का आपण जाऊया. मी ना खोलीत आराम करतो. आजी काही होत आहे का ग आजोबांना? नाही ग, तुला का असं वाटलं? ते खूप शांत शांत झालेत. अग तू खूप दिवस आली नाहीस ना म्हणून तुला असं वाटत असेल. अग पण मी त्यांना एवढं कोमेजलेलं कधीच पाहिलेलं नाही आहे. म्हातारपण आहे ग हे मीरा, आमची दोघांची वय झाली आता आणि त्याला काही सोल्युशन नाही का सांग. बर चल ते छान मुरले आता. मी गिझर लावते, गरम पाण्याने आंघोळ करून घे. टायमिंग. बर थांब, आधी तू खेळणार का मी खेळणार? आपण एक काम करू, आपण आधी चहा पिऊ. बरं आहे तुझ. बिस्किट दे ग. कुठलं देऊ, मोनॅको देऊ का मारी? नाही नाही मारी, विसरलीस तुम्हाला मारी आवडत. मोनॅको पण चांगलं वाटत. काय एवढे दिवस नाही आले घरी तर विसरलीस लगेच. बिस्किट आवडत. लाडू बाई मीरा, तुला वाटतंय का की हाय डाव मी जिंकावं म्हणून? अगं मला हवी तीच पानं देतेस तू मागल्या डावापासून. रमी इज नॉट युअर कप ऑफ टी. आजी मीरा,
अरे यार मला काही सुचतच नाहीये, एकच सिक्वेन्स झालाय आतापर्यंत. अगं मग पास तरी दे, मला तरी जिंकता येईल. आजी आजचा माझा दिवसच चांगला नाहीये. हा इकडे ना, पण मग हा कुठे जाईल मला कळत नाही. हा पण हे असं चार होईल, पण चला खेळा. मीरा आज कोणीतरी हारणार आहे बर का? मीरा काही लोक विसरल दिसत बर का, इथे समोर चॅम्पियन बसलाय. हे खरं आहे आजी. झाली रमी. आता कळलं ना कोण चॅम्पियन आहे ते? पण हे चिटिंग आहे तुमचं. तुम्ही दोघं खेळणार आणि मला मात्र एकटीला खेळायला लावणार. दिस इज नॉट फेअर. मीरा हरलं ना की लोक असंच बोलतात. माझ्याकडे बघताय काय, तुमचा चहा संपवा लवकर, दुसरा डाव खेळायचा आहे ना. चला मीरा मी कशी खायची ना, आता मीच तुला शिकवतो. चल काढ जोकर.